नमस्कार. एक ज्ञानयज्ञच घडून आला आहे. आता यज्ञ म्हटल्यावर कदाचित तुम्हाला पुरोगामी प्रतिगामी असे वेगवेगळे शब्द लगेच आठवायला लागतील. पण खरोखरीच राहुलचं सगळं प्रतिपादन जेवढं अतिशय वेल रिसर्च, म्हणजे त्याचा इतका अभ्यास आहे, फार प्रचंड वाचलेलं आहे. आणि ते वाचलेलं नीट सूत्रबद्ध तयार करणं आणि त्याच्या काही थेराईज करणं ही त्याचं स्किल फारच कौतुकास्पद आहे. म्हणजे मला त्याचं भाषण ऐकतानाच मी भरून पावलो होतो. आणि नंतर जो यज्ञ घडून आला तो खरोखरच, म्हणजे तुम्ही सर्व श्रोते असे लाभणं हे फार चांगली गोष्ट होती, की अशा तऱ्हेच्या व्याख्यानाला असं तितकेच उत्कट आणि तितकेच जिज्ञासू असे श्रोते लाभणं हेही खरोखर छान होतं. त्यामुळे ही जी व्याख्यान मला आता तुम्ही सुरू करता आहात अध्ययन केंद्रातर्फे, तिला पहिलाच आरंभ मोठा झकास झालेला आहे. आणि त्यामुळे ही व्याख्यान मला नक्कीच भरभरेल. आणि जो मुख्यतः याचा राहुलला जी सारखी शंका वाटते की हे ज्ञान कसं पसरणार, तर ते ज्ञानाचा आरंभ आज एका अर्थाने ज्ञानसत्राचा आरंभ आज आपण करतो असंही म्हणायला हरकत नाही. आजच्या विषयाच्या संदर्भात खरं तर काही बोलण्यासारखं राहिलं आहे असं मला वाटत नाही. तुमच्या सगळ्यांचे जिज्ञासू इतके छान प्रश्न होते, आशिषनीच उत्तम सुरुवात केली आणि मग तिथपासून एका पाठोपाठ एक आणि त्याला तितकीच समर्पक अशी उत्तरंही त्यांनी दिली. मला व्यक्तिशः वाटतं की पुरोगामी प्रतिगामी ह्या ज्या सगळ्या संज्ञा आहेत ह्या जसजशा आयडियॉलॉजीज प्रबळ व्हायला लागली, विशेषतः डावी आयडियॉलॉजी प्रबळ झाली, तेव्हा त्यानंतर हे पुरोगामी एका बाजूला काही लोकांना ती शिवी वाटायला लागली आणि काही लोकांना ते आपलं क्वालिफिकेशन वाटायला लागलं. आणि त्यामुळे मग असे शीर्षकामध्ये पुरोगामीत्व वगैरे यायला लागलं. अदरवाईज आधुनिक इतके साधी आधुनिक पुरोगामीत्व म्हणजे काय, आधुनिक असणं, जे आधीच्या शतकात मला वाटतं त्याला आधुनिक म्हणत होते आणि ह्या गेल्या शतकात आत्ता पुरोगामी म्हणू लागले, विशेषतः उत्तरार्धात. ह्याच्या संबंधात जो महाराष्ट्राचा असा ऱ्हास का झाला याचे त्यांनी चांगली ही दिलेत कारणं, दोन्ही जातीयता आणि खोटा अभिमान. फक्त हा तितका खोटा होता का याच्याबद्दल माझ्या मनामध्ये बऱ्याच वेळेला शंका येते. कारण ज्ञानेश्वरांनी जी ह्याचा जो आरंभ सगळा केलेला आहे ना, तो आधुनिक काळामध्ये, म्हणजे ह्या गेल्या 100,000 वर्षामध्ये तो ज्ञानेश्वरांनी करून दिला. आणि ज्ञानेश्वरांनी जी विश्वात्मकता मांडली ना, ॲक्च्युली शिवाजी एका अर्थाने म्हटलं तर त्या ज्ञानेश्वरांच्या विचारसरणीचा प्रॉडक्ट आहे. तुकाराम, एकनाथ, नामदेव सगळीच, म्हणजे ती सगळी संत परंपरा, समन्वयाची भूमिका, विठोबा हा सारखा समन्वयाचा देव तयार होणं हीच इन इट सेल्फ केवढी मोठी पुरोगामी गोष्ट आहे. म्हणजे देव तयार होणं ही पुरोगामी गोष्ट याच्यात एक वधतो व्याघात आहे. परंतु आहे हे सत्य आहे. आणि हा सगळा जो इतिहास घडला आहे त्यामुळे मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की जो सगळा 19वं शतक जे आहे ते इतकं, म्हणजे जांभेकरांपासून, म्हणजे तुम्ही विचार करा की पेशवाई नष्ट झाले 1818 साली आणि 1832 साली जांभेकर पहिलं वर्तमानपत्र काढतात आणि ते प्रबोधनाच्या हेतूने काढतात. ते तिथून प्रबोधनाची, जरी ते उत्तर काळात तुम्हाला म्हटलं ना की त्याचा उत्तरार्ध आणि ह्या शतकाचा पूर्वार्ध, तरी मला तेवढं पटत नाही आहे त्याचं विधान. की रास गेल्या किंवा गेल्या शतकाचा जो पूर्वार्ध आपल्याला वाटतो की तेवढा प्रबोधनमय राहिला नाही, याचं कारण सगळे फोर्सेसमुळे स्वातंत्र्याच्या प्रति लागलेले होते. स्वातंत्र्य हे त्यावेळेला इतकं पराकुटीचं महत्त्वाचं असं उद्दिष्ट होतं की त्यावेळेला मग ह्या प्रकारचे विचार, त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या काय म्हणूया चर्चा, याला काही शक्यता जरा कमी असावी. नंतर ह्यांनी जे मांडणी केली तिथे की तो खरा जो ऱ्हास झाला आहे ना, तो ऱ्हास ह्या नंतरच्या स्वातंत्र्योत्तर काळात झालेला आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की रक्षणशास्त्री जोशी ते मी, म्हणजे ही जी अडीच पिढी आहे, या अडीच पिढीने अक्षरशः महाराष्ट्राला काहीही प्रदान केलेलं नाही आहे, उलट स्वतःपुरतं लुटलं. ह्या काळात दोन गोष्टी महत्त्वाच्या घडल्या बघा. म्हणजे आमचं दुर्लक्ष तर झालंच या ज्ञानपरंपरेकडे, आणि ते का दुर्लक्ष झालं तर त्याचं महत्त्वाचं कारण असं असावं, म्हणजे मी थोडं माझ्या स्वतःच्या कडे वळून, म्हणजे माझ्या पिढीकडे वळून मी पाहतो तेव्हा, की आम्हाला मुळी असंच घरोघरी स्वीकारलं गेलं की आता पहिले कुठचं तरी ट्रेड कोर्स करा आणि उत्पन्नाच्या साधनाला लागा. उत्पन्नाचं साधन ही 40-45 नंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडायला लागली बघा. म्हणजे जी लव्हाळी नावाची श्रीना पेन्शनची कादंबरी आहे ना, त्या कादंबरीमध्ये गिरगावचं जे वर्णन येतं त्याच्यामध्ये सर्वसाधारण लोअर मिडल क्लासमधलं उत्पन्नासाठी चाललेली जी वंचना होती, आत्ता जी वंचना आपण वेगवेगळ्या तऱ्हेच्या क्लासेसमध्ये मांडतो, ती त्यावेळच्या सुशिक्षित
साधारणपणे सुशिक्षित सुसंस्कारित तथाकथित सुसंस्कारित उत्तम सुशिक्षित असं म्हणूया, तर ह्याच्या ह्या सगळ्या वर्गाला ती वंचना जाणवू लागली आणि ती वंचना जाणवू लागल्यावर स्वाभाविकच सगळ्यांचं लक्ष हे उत्पन्नाची साधनं जमा करण्याकडे गेलं झालं आणि ते किती जवळजवळ 80-90% होतं आणि 90 नंतर मग हे सगळे शब्द पुरोगामी प्रतिगामी हे कालबाह्यच झाले, कारण की बाय दॅट टाईम आयडियॉलॉजीज वगैरे सगळ्या इतिहास जमा केव्हाच झालेल्या होत्या आणि आपण सगळे एकच ध्यास धरून चाललेले आहोत की आपल्याला ग्लोबल व्हायचं आहे. परंतु हाच काळ आता अनुरूप अशासाठी आहे. तुम्ही जो फार महत्त्वाचा प्रश्न, मला असं वाटतं की हे सगळं जे शासनाने करावं असा आपला जो सारखा ध्यास असतो ना, आता एक संबंध म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असं सांगतो आणि निरीक्षण असं सांगतं की आत्ता समाजामध्ये असा एक मोठा थर तयार झालेला आहे की तो त्यावेळेला जसा वंचित थर होता सुशिक्षित तथाकथित सुसंस्कृत यांचा, तसा आत्ता नेमका अत्यंत सुस्थित अशा तऱ्हेचा एक थर तयार झालेला आहे. ह्या थराला जर आता आपण आवाहन केलं ना, तुझ्यासारखे जे अनेक लोक असतील ह्या लोकांचं एक दाखवलं, कारण की यू आर द प्रॉडक्ट, पुन्हा ह्याच युनिव्हर्सिट्यांचा तू प्रॉडक्ट आहेस ना, तू काय बाहेरून निर्माण झालेलं नाही आहेस, नंतर आता शिकत असलास तरी, तर अशा तऱ्हेचे मला ठिकठिकाणी दिसतात. ह्या लोकांमध्ये आता दुर्दैवाने काय आहे, सगळं विखुरले पण आहे. हा एवढा मोठा अभ्यासू चांगला विद्यार्थी आहे, अभ्यासक आहे, हे आम्हाला कुठे माहिती होतं? आम्ही स्वतःला पत्रकार समजतो, नंतर ह्या क्षेत्रामध्ये वावरणारे समजतो, पण मला अतिशय ह्याचं सगळं भाषण ऐकल्यावर मला आतल्याच वैषम्य वाटू लागलं की म्हटलं अरे हा माणूस आपल्याला माहितीच नव्हता एवढे दिवस. असे कितीतरी असतील ना लोक. ह्या सगळ्यांना मला असं वाटतं की आपण असा एक सगळे इथे सुदैवानी जिज्ञासू आणि सुस्थितच असणारे लोक आहेत, आपण सगळ्यांनी असं एक काहीतरी हे घेऊया. सरकार विरकार ह्यापुढे काही फार करेल ह्याच्यावर विसंबून राहण्यात अर्थ नाही आहे, किंबहुना सरकारला ती गरज नाही आहे. सरकारला लोक अडाणी राहणेच गरजेचं आहे आणि आपल्याला असं वाटतं आहे की लोकांनी ज्ञानी व्हायला पाहिजे, त्यामुळे आपण हे व्रत घेतलं पाहिजे असं ठरवूया. आणि मला असं वाटतं की सर्व शुभेच्छा ओआरएफच्या ह्या नवीन उपक्रमाला आपण देऊया. राहुलला शुभेच्छा देऊया, तो इथे एक वर्षभर राहून या सगळ्याचा अभ्यास करणार आहे, आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानतो, ओआरएफचे आभार मानतो. धन्यवाद.